लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मी त्यांचं स्वागत करत आहे आणि नमस्कार करत आहे। आपले आदरणीय नेते रामशेठ ठाकूर साहेब आणि या समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील साहेब, व्यासपीठावर बसलेले माजी मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, सर्व आमदार, सर्व कमिटीचे सदस्य आणि माझ्या भूमिपुत्र मित्र मैत्रिणो भगिनीनो सासवानो बाबानो मुलानो, आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येऊन आपले लोकनेते आदरणीय दिबा पाटील साहेब यांचं या विमानतळाला इंटरनॅशनल विमानतळाला नाव देण्यात यावं, त्यासाठी आपण सर्व भूमिपुत्र आज कशाची पर्वा न करता आज या भूमीवर आलेलो आहोत। मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या पिकट्या जमिनी या महाराष्ट्रामध्ये 100% जमिनी आम्ही शिडको प्रकल्पाला दिल्या, ONGCला दिल्या, JNPTला दिल्या, या नव्या मुंबई मधल्या भूमिपुत्रांनी 100% जमिनी दिल्यानंतर महाराष्ट्रात कुठल्या शेतकऱ्यांनी 100% जमिनी सरकारला दिल्या आहेत? आमच्या दिबा पाटलांची कर्मभूमी आहे, ही जन्मभूमी आहे। मी त्यांच्याबरोबर अनेक आंदोलनामध्ये आणि रामशेठ साहेबांच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या 95 पासून सहभाग घेत आलेली महिला आहे आणि मी पाहिलंय आज आमच्या घरामध्ये, आमच्या घराला ज्या भिंती आहेत ना नव्या मुंबईमध्ये, आमच्या घरात ज्या गाड्या आहेत ना गाड्या या दिबा पाटलांमुळे आलेल्या आहेत। या कोणी विसरू नका, याच्यात कोणी राजकारण करू नका। आम्ही एकटी महिला बस आहे मी इथे या व्यासपीठावरती। मला एवढं सांगायचंय की या रायगड मध्ये आणि ठाण्यामध्ये दिबा पाटलांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता, उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट जवळजवळ राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये बोललेले एकमेव नेते होते। त्यानंतर 2005 आणि 2006 मला उत्कृष्ट संसदपटू दिबा पाटलांनंतर मिळाला, पण तो का मिळाला? दिबा पाटलांची भाषण, दिबा पाटलांचा अभ्यास आणि रक्त रंजित केलेले त्यांनी आंदोलन। आज या व्यासपीठावर सर्व उपस्थित मंडळी आहेत, त्यांनी नेहमीच दिबा पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन केलेलं आहे। आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही आमचा अधिकार मागत आहोत, आम्ही भीक मागत नाही। आणि आमचा अधिकार जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही राज्य शासनाच्या पायरीवर बसून, मी असेल, महेश भादली असेल, प्रशांत ठाकूर असेल, इथे आलेले आमदार असतील, गणपतराव गायकवाड, रवींद्र चव्हाण साहेब, आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। 2019 ला मी पहिला प्रस्ताव मांडला होता की या इंटरनॅशनल विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं म्हणून। त्याच्यानंतर अधिवेशन संपलं, निवडणुका लागल्या आणि कोविड सुरू झालं आणि अधिवेशन परत झालंच नाही। जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी दिल्लीपर्यंत जाऊ। आमचे नेते आता तुम्हाला भूमिका सांगतील पुढची आणि आम्ही पुढच्या आंदोलनासाठी यांच्या नेतृत्वामध्ये रामशेठ साहेबांच्या, दशरथ पाटलांच्या जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन शांततेने सुरू राहील।
आपण आज कोविडच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आलात, जसे आलात तसे शांततेने जायचं आहे, पोलिसांना सहकार्य करायचं आहे, पोलीस पण आपलेच आहेत, ते सुद्धा आपल्या काळजी घेत आहेत, त्यांनाही माहिती आहे कोविड असल्यामुळे ते काळजी घेतात. मी आता माझे दोन शब्द संपवते. आपण एक घोषणा द्यायचे, अमर रहे अमर रहे, अमर रहे अमर रहे. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.